नमस्कार, कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं सर्वप्रथम स्वागत करतो. आज विशेष कार्यक्रम आहे, वैभववाडीचं वैभवशाली नेतृत्व आणि अतुलनीय नेतृत्व आपल्या सोबत आहे आणि आज त्यांचा वाढदिवस आहे. असं नेतृत्व म्हणजे अतुलजी रावराणे जे शिवसेनेचे नेते आहेत आपल्या सोबत अतुलजी आहेत. अतुलजी, सर्वप्रथम वाढदिवसानिमित्त तुम्हाला संपूर्ण सिंधुदुर्ग लाईव्हकडनं खूप खूप शुभेच्छा देतो. खरं तर तुमचा राजकीय प्रवास असेल, सामाजिक काम असेल, भैरी भवानी प्रतिष्ठानच्या माध्यमातून तुम्ही जे काम करताय ते संपूर्ण कोकण पाहताय. तुमचा राजकीय चढता आलेख संपूर्ण कोकणाने पाहिलाय, त्यामुळे सुरुवातीचाच माझा प्रश्न आहे की तुमचा जो राजकीय प्रवास आहे तो नेमका कसा होता? राजकारणापेक्षा माझ्या आयुष्यामध्ये मी नेहमीच समाजकारणाला जास्त महत्व देत आलेलो आहे आणि समाजकारणाला जोड म्हणूनच मी राजकारणात आलो. बरोबर. सुरुवातीपासूनच मी ठाणे जिल्ह्यात सुद्धा ग्रामीण भागात काम केलेले, बदलापूर सारख्या दुर्गम भागामध्ये, ठाणे जिल्ह्याची शेवटची ग्रामपंचायत असलेल्या भागात मी माझं तिथे वास्तव्य हात आहे. आमचे माझे व्यवसाय तिकडे आहेत आणि पहिल्यापासूनच आमच्या माझे वडील युनियन लीडर होते, आई ग्रामपंचायतीमध्ये जवळजवळ 15 वर्ष बिनविरोध होते, त्याच्यामुळे समाजकारणाची आवड आणि त्याला राजकारणाची जोड ही पहिल्यापासूनच मिळालेली आहे. पुढे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्याचे कॅबिनेट गृहनिर्माण मंत्री, त्यावेळेचे आमचे युवकांचे आमचे नेते आदरणीय सन्माननीय जितेंद्रजी आव्हाडसाहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला आम्ही सर्वच युवक काँग्रेसचे जी काही आमची फळी तयार झाली हे आव्हाडसाहेबांच्या नेतृत्वाखाली तयार झाली आणि संघर्षमय वातावरणात म्हणजे आव्हाडसाहेबांचा जो आम्हाला नेतृत्व लाभलं हे संघर्षातून उभं राहिलेलं नेतृत्व होतं आणि त्यांच्याबरोबर राहून गोरगरिबांसाठी, शेवटच्या घटकातील लोकांसाठी न्याय, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भांडणं झगडत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रत्येक ठिकाणी आवाज उठवण्याचा जो त्यांचा स्वभाव होता त्यांच्याबरोबर काम करण्याची सवय लागल्यामुळे राजकारणातला तुमचा जर प्रवास बघितला तर तुमच्याकडे नेतृत्व म्हणून पाहिलं जातं, भविष्यातलं नेतृत्व म्हणून तुमची ओळख आहे. आणि आज जर बघितलं तर राजकारणामध्ये प्रत्येकाला एक आयडॉल असतो, जसं तुम्ही म्हटलं जितेंद्र आव्हाडसाहेबांचं नाव घेतलं, राजकारणामध्ये प्रवेश करताना तुमचे नेमके आयडॉल कोण होते? कारण तुम्हाला राजकीय वारसा देखील लाभला आहे, आई वडील देखील बाळकुडू जे असतं राजकारणाचं ते घरातच मिळालंय, पण आयडॉल म्हणून तुम्ही कोणाकडे पाहता? राजकीय आयडॉल म्हणून जर पाहायचं झालं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही सर्वच त्यावेळेला तरुण जे आकर्षित झालो ते आदरणीय शरद पवार साहेबांचे आणि बाळासाहेबांचं, ही बाळासाहेब ठाकरे ही दोन नेतृत्व जी आहेत जी महाराष्ट्राला खरी राजकीय आणि तरुणांना दिशा देणारी नेतृत्व होती, ज्याच्याकडे सर्वच तरुण आकर्षित झाले आणि एक प्रगल्भ नेतृत्व म्हणून नेहमीच आपण पवारसाहेबांकडे सर्वांनी पाहिलेलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायची मला संधी मिळाली. कारण राष्ट्रवादीमध्ये मी जी काय माझी श्रीगणेश झाला राजकीय तो आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली झाला. अजितदादांसारखं एक कणखर आणि तत्काळ निर्णय घेणारं एक नेतृत्व त्यांच्याबरोबर मग काम करायची संधी मिळाली. त्यानंतर उद्धव साहेबांच्या बरोबर काम करायला आज संधी मिळाली, अतिशय संयमी आणि कोकणाच्या हिताचे निर्णय घेणारे, म्हणून शिवसेनेचं नेतृत्व म्हणून आदरणीय उद्धव साहेबांकडे आपण पाहत आलेलो आहे आणि त्यांनी जे काही निर्णय घेतले ते नक्कीच कोकणाच्या आणि महाराष्ट्राच्या हिताचे घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे ह्या सर्वांच्याच मार्गदर्शनाखाली कोकणात काम करायची संधी ही मला मिळालेली आहे आणि
ती जास्त त्या संधीचं सोनं करण्यासाठी जी काय मेहनत करायला लागेल किंवा जे काही समाज उपयोगी कामं करता येतील त्यासाठी मी माझ्या भैरी भवानी प्रतिष्ठानच्या माध्यमातून करतो. नक्कीच, प्रतिष्ठानचाही तुम्ही उल्लेख केला, आम्ही आजवर पाहिलं गेले अनेक वर्ष तुम्ही या प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो म्हणून तुम्ही काम करताय. राजकीय आलेख पण बघितला तर राजकारणात पण तुम्ही एक वेगळं व्यक्तिमत्व म्हणून इतरांपेक्षा नेहमी जाणवलेलं आहे. आणि राजकारण म्हटलं की चढ उतार हे आलेच आणि असे तुम्ही चढ उतार सुद्धा पाहिलेले आहेत. मात्र या संपूर्ण राजकीय प्रवासामध्ये एक अविस्मरणीय असा तुमचा क्षण असेल जो तुम्ही कायम मनाच्या कोपऱ्यामध्ये दडवून ठेवलेला असेल, तो आज वाढदिवसानिमित्त तुम्ही आमच्यासोबत शेअर कराल का? राजकारणामध्ये असे बऱ्याच गोष्टी होतात, पण आदरणीय पवारसाहेबांनी अजितदादांनी माझ्यावर विश्वास दाखवून त्यावेळेला 2014 जे विधानसभेची कणकवलीची उमेदवारी मला दिली हा माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याचा नक्कीच बहुमान होता. मी केलेल्या कामाची पोचपावती ही मला दिल्याप्रमाणे जवळजवळ तो माझ्यासाठी एक अविस्मरणीय क्षण होता की एका माझ्या मागे कोणतंही राजकीय मोठं वलय नसताना एक सर्वसाधारण कार्यकर्ता म्हणून मी ज्या राष्ट्रवादीत होतो त्या माझ्या कामाची पोचपावती म्हणून मला जी विधानसभेची उमेदवारी मिळाली हा माझ्यासाठी माझ्या आयुष्यातला मोठा टर्निंग पॉइंट होता. नक्कीच, राजकारणाबरोबर समाजसेवेत देखील तुमचा मोठा वाटा आहे, मी ती पाहतोय. आणि जो पोशिंदा जगाचा म्हणून ज्याला ओळखला जातो तो बळीराजा, आणि त्याच्यासाठी बळीराजा आत्मसन्मान योजना तुम्ही संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राबवली, ही संकल्पना नेमकी तुम्हाला कशी सुचली? आता आपण सगळेच कोविडच्या महामारीमध्ये सगळेजण आपण तासात चाललोय, अतिशय कठीण अशा परिस्थितीला आपण सर्वजण तोंड देतोय, अजूनही त्याच्यावरती कोणताही पर्याय निघालेला नाही. महाराष्ट्राची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईकडे पाहिलं जातं आणि आपल्या कोकणातले बहुतेक सर्व चाकरमानी हे मुंबई किंवा पुणा या भागामध्ये व्यवसायानिमित्त किंवा कामानिमित्त जातात. परंतु आत्ताच्या कोविडच्या परिस्थितीमध्ये परिस्थिती अशी आली की सर्वांच्या नोकऱ्या या जवळजवळ 70-80% लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. कारण त्याला कारण आहे की रेल्वे बंद आहे, रेल्वे ही आपली लाईफ लाईन आहे आणि ती रेल्वे बंद असल्यामुळे दळणवळणाचं कोणतंही साधन नाही, म्हणजे नोकऱ्या असल्या तरी त्या नोकरीपर्यंत आपण पोचू शकत नाही चाकरमानी. त्याच्यामुळे फक्त महिलांसाठी ट्रेन चालू आहे. अशा परिस्थितीमध्ये गेले 2 वर्ष सुरुवातीपासून, म्हणजे ज्या पहिल्या लॉकडाऊनपासून जेव्हा बंद झाले तेव्हा शेवटी घरी बसून करायचं काय, मग त्यावेळेला मुंबईतील चाकरमानी जे आहेत त्यांनी बऱ्यापैकी जवळजवळ 50-60% लोक ही परत कोकणात आपल्या गावी आली. गावी आल्यानंतर रोजगार हवा, कामधंदा पाहिजे, मग त्यावेळेला त्या लोकांना पुन्हा ते जे मुंबईत त्यांना उत्पन्न मिळत होतं तेवढं नाही पण काही अंशी ते व्यवस्थित आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह या कोकणात आपल्या घरी राहून करू शकतात आणि एक जोडधंदा म्हणून शेतीकडे त्यांना वळवलं पाहिजे. आणि तरुण जे शिकून आलेले आहेत त्यांना ऑनलाईन जी त्यांची कामं चालू आहेत पण त्यातून घरी बसल्यानंतर आपल्या शेतात 2 पैसे आपण इथून उत्पन्न काढू शकतो आणि म्हणून त्यांना शेतीतल्या उत्पन्नाशी अवगत करून देण्यासाठी आपण त्यांना प्रत्येक शेतकऱ्याला 10 काजूची कलमं त्याचबरोबर 5 किलो सेंद्रिय खत अशी 50,000 काजूची कलमं आणि 5 टन खत हे दरवर्षी आपण देतो. सतत दुसरं वर्ष आता आहे, यावर्षी जवळजवळ 40,000 काजूची कलमं आत्तापर्यंत आपण दिलेली शेतकऱ्यांना आणि अतिशय चांगल्या प्रकारे त्याचा रिस्पॉन्स मिळालेला आहे. शेतकरी बांधव त्याची चांगली निगा राखतात. मागच्या वर्षी जी आपण काजूची कलमं दिली त्यातली 5% सुद्धा कलमं ही वाया गेलेली नाही, अतिशय चांगला फीडबॅक आला म्हणून यावर्षी आपण पुन्हा केलेली आहे.
आणि त्यातून ज्या वेळेला तो शेतकरी पुन्हा यावर्षी आमच्याकडे आला तेव्हा तो म्हणाला की साहेब 10 कलमांमध्ये माझ्याकडे आहे, माझ्याकडे अजून जागा आहे, तुम्ही अजून लावले तर मला अजून, म्हणजे त्याला आता त्याची गोडी निर्माण झालेली आहे. आणि लॉकडाऊनमध्ये घरी न बसता त्याने आपल्या कुटुंबाला चांगला रोजगार मिळवून द्यावा आणि त्या कुटुंबाचं चांगलं पोषण पालन पोषण करता यावं. आणि ह्या ज्या जमिनी आहेत ह्या इथे परप्रांतीयांना न विकता त्यातून त्यांनी उत्पन्न काढून आपल्या कुटुंबाची एक स्थावर मालमत्ता ही अबाधित राखावी हा यामागचा नक्कीच. या योजनेमुळे इथले जे युवक होते ज्यांचा रोजगार कोरोनामुळे हिरावून घेतला होता त्यांना पुन्हा एकदा शेतीकडे वळण्यासाठी ही योजना महत्वपूर्ण ठरली हे म्हणायला काहीच हरकत नाही. या पुढचं या योजनेचं उद्दिष्ट तुमचं काय असणार आहे, कारण ज्या युवकांना शेतीकडे वळवायचं होतं ते या माध्यमातून झालंच तर पुढचं उद्दिष्ट काय? आपण 4 वर्ष सतत दरवर्षी 50,000 काजूच्या कलमांचा वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. 5व्या वर्षी आपण जवळजवळ 4 ते 5 ठिकाणी आपण काजू प्रोसेसिंग युनिट टाकणार आहोत. आणि ज्यांनी ज्यांनी ज्या ज्या शेतकऱ्यांनी ह्या योजनेचा लाभ घेतलाय आणि यांची नोंद केलेली आहे, नोंदणी केलेली आहे, त्या सदस्यांना आपण त्या काजू कारखान्यांमध्ये त्या युनिट्समध्ये त्या त्या भागातल्या युनिट्समध्ये आपण त्यांना सहभागी करून घेणार आहोत, त्यांना शेअर होल्डर देणार आहोत. त्याचबरोबर आपल्या आपला जो सर्वात मोठा जो उद्देश येतो आहे की शेतकरी उत्पन्न घेतो पण त्याला बाजारभाव मिळत नाही, त्याच्या उत्पन्नाला चांगली बाजारपेठ मिळत नाही आणि त्यासाठी जो बाजारभाव आहे तो बाजारभाव आजपर्यंत कधीच कुठल्या शेतकऱ्याने 100 रुपये भाव असेल तर त्याला 60-70 रुपयेच दिले जातात. इतर आडत दुकानदार किंवा मध्यस्थ दलाल हे त्याची कमिशन वगैरे कापलं जातं, त्याच्यामुळे त्या बिचाऱ्याला जो मेहनत करतो त्याचा मेहनताना त्याला मिळत नाही. तो मेहनताना मिळावा म्हणून आपण आपल्या कारखान्यामधून त्याला बाजारभावाचा रेट देणार आहोत. त्याने ती काजू पी हे आपल्या बाजारभावाने आपल्या इथे द्यायची आणि त्याचे पैसे त्याला बाजारभावाप्रमाणे मिळणार. त्याचबरोबर त्या कारखान्यामध्ये तो शेअर होल्डर असणार आहे, जेणेकरून त्याला जे पश्चिम महाराष्ट्र आज जो चांगल्यापैकी संपन्न आहे, जिथे आज सहकाराच्या सहकारामधून शेती शेतकरी बंधू हा चांगला उत्पन्न घेतोय आणि त्याच सहकार हे आपल्या भागात रुजावं. कोकणामध्ये सहकार कुठेच अजून रुजलेलं नाही आणि तो सहकारातून एकत्रितपणे शेतीचं उत्पन्न एकत्रितपणे येऊन सहकाराच्या माध्यमातून त्यांनी आपला विकास साधावा. आज काजूचं उत्पन्न आहे, उद्या कोकम आहे. पारंपरिक पिकं आपण एवढ्यासाठी घेतलं की पारंपरिक पिकाला जास्त मेहनत करावी लागत नाही आणि त्याचं उत्पन्न चांगल्या प्रकारे मिळतं, त्याच्यामुळे आपण त्याच्यावरती जास्त लक्ष केंद्रित केलेलं आहे, जेणेकरून इथला शेतकरी हा सहकाराच्या मार्गाने आपल्या उत्पन्न घेता आलं. नक्कीच. समाजकारण राजकारणामधलं तुमचं कार्य हे करत असताना कुटुंबाची मोठी जबाबदारी ही पण तुमच्यावर असणारच. समाजकारण आणि राजकारणामध्ये कुटुंबाची साथ तुम्हाला कशी लागते, कारण कुटुंब हे महत्वाचं असतं प्रत्येकाला, तुमचा अनुभव काय? माझं एकत्रित कुटुंब आहे, आम्ही दोघही भाऊ आणि आई वडील आम्ही सर्व एकत्रच आहोत. सगळे व्यवसाय आमचे एकत्र आहेत, त्याच्यामुळे संपूर्ण कुटुंब हे प्रत्येक चांगल्या वाईट याच्यात आम्ही सर्व एकत्र असतो. हे माझ्या राजकीय जीवनामध्ये असेल किंवा सामाजिक कार्यामध्ये माझ्या कुटुंबाचं नेहमीच मला चांगली साथ मिळालेली आहे आणि पुढेही मिळत राहणार. नक्कीच. एक शेवटचा प्रश्न वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्हाला आवर्जून विचारावं असं वाटेल. ज्या भागाचं तुम्ही नेतृत्व करता त्या भागातल्या लोकांच्या मनामधली ही गोष्ट आहे की सर्वसामान्यांचे अतुलजी हे भविष्यात आमदार व्हावे, आपल्या या भागाचं नेतृत्व करावं असं त्यांना वाटतंय आणि त्याच अनुषंगाने तुमच्या ह्या राजकीय संपूर्ण पार्श्वभूमीवर तुमच्या मनामध्ये नेमकं काय आहे, भविष्यात तुमचं स्वप्न काय आहे, काय सांगा? प्रथमतः मी या जिल्ह्यात ज्या वेळेला आलो त्यावेळेला या भागातल्या विधानसभेचं नेतृत्व करण्यासाठीच मला आदरणीय पवार साहेबांनी इथे पाठवलं. त्यानंतर मी भाजपमध्ये ज्यावेळेला मला प्रवेश करावा लागला त्यावेळेला सुद्धा देवेंद्रजींनी रवींद्र चव्हाण
जे माझे बंधुतुल्य आहेत, माझे नेहमीच मार्गदर्शक ठरलेले आहेत आणि राहिलेले आहेत, त्यांनी कणकवली विधानसभेच्या नेतृत्वासाठीच माझी निवड केली होती. पण राजकीय समीकरणं बदलली आणि विरोधक असलेले आमचे विरोधक असलेले राणे हे तिथे आल्यामुळे शेवटी आम्हाला मला त्या पक्षातून बाहेर पडावं लागलं. कारण ह्या सिंधुदुर्गाच्या विकासाच्या दृष्टिकोनाने मी या जिल्ह्यात आलो. कुठलाही स्वतःचा व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून मी या जिल्ह्यात आलेलो नाही. कारण माझे व्यवसाय हे सगळे मुंबई ठाण्यामध्ये आहेत. या जिल्ह्याची जी पोटेन्शियल आहे, हा पर्यटन जिल्हा आहे आणि ह्या जिल्ह्याच्या पोटेन्शियलचा उपयोग हा ह्या जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामस्थाला व्हावा. शेती पण आहे, पर्यटन आहे आणि त्या दृष्टिकोनातून ज्या काही सरकारी यंत्रणा चांगल्या प्रकारे राबवता यावा आणि गोवा किंवा केरळच्या धर्तीवरती आपला पर्यटन जिल्ह्याचा विकास व्हावा. पण हे सर्व करत असताना ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या कधी साध्य होतील? तर ज्यावेळेला आपण विधानसभेमध्ये जाऊन इथले प्रश्न प्रभावीपणे मांडू शकू आणि तिथून मंत्रिमंडळातील मंत्र्यांकडनं चांगल्या प्रकारे निधी आणून, चांगल्या प्रकारे योजना आणून त्या आपल्या भागात राबवता आल्या पाहिजेत. आणि या सर्व गोष्टींसाठी विधानसभेवरती निवडून जाणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनाने जनतेच्या लोक या भागातील ग्रामस्थांच्या अडीअडचणी सोडवत त्यांच्या मनावरती, त्यांच्या इच्छेवरती, त्यांच्या इच्छेनुसार त्यांनी मला तसा कौल मागच्या वेळेलाही चांगल्या प्रकारे मिळाला. पण राजकीय घडामोडींमध्ये आपण कमी पडलो आणि आपल्याला तिथून पक्ष सोडून शिवसेनेत यावं लागलं. कारण राणे हा त्यांचा दहशतवाद आणि ह्याच्या विरोधातच आम्ही होतो. त्याच्यामुळे त्या माझी जी तत्व आहेत की त्या तत्वाशी तडजोड करणं मला शक्य नव्हतं. म्हणून मी शिवसेनेत आलो आणि शिवसेनेचा आणि कोकणाचं एक अतूट नाते आणि शिवसेनेचं उद्धवजींचे निर्णय क्षमता आणि उद्धव साहेबांनी जे काही निर्णय कोकणाच्या हिताचे घेतले त्याच्या आधीही ते युती सरकारमध्ये मी त्यांना पाहत होतो. पण ते जे काही शिवसेनेची कार्यपद्धती होती आणि शिवसेनेचं जे कोकणावर प्रेम होतं, आदरणीय विनायकजी राऊत असतील त्यांना तर आम्ही पहिल्या खासदारकीपासून आम्ही त्यांना मदत करत आलेलो. त्यावेळेलाही आम्ही बंडखोरी केली होती निलेश राणेंच्या विरोधात दीपक भाईंच्या नेतृत्वाखाली आणि त्यावेळेलाही आम्ही राऊत साहेबांना मदत केली होती. 14 मी स्वतः लढलो, 18 पुन्हा राऊत साहेबांना आपण शिवसेना आणि भाजपमध्ये त्यांना एकत्रितपणे मदत. पण तो जो शिवसेनेचा एक जनतेमध्ये असलेला एक जो त्यांची नाळ जुळलेली आहे शिवसेनेची आणि शिवसेनेबद्दल जी आत्मीयता आहे आणि त्यांचं जे कोकणावर प्रेम आहे आणि हेतून आपण काहीतरी आपलं जे एफसीत आहे म्हणजे जे सिंधुदुर्गातल्या जनतेसाठी मला कामं करायची त्यासाठी आपण ते साध्य करू शकतो. आणि कणकवली विधानसभा ही आजपर्यंत नेहमीच विरोधांकडे राहिलेली आहे, ती 100% आपण जिंकू शकतो याची मला खात्री आहे. कारण मागच्या वेळेला सुद्धा जरी नितेश राणे आमदार असले तरी दोन्ही पंचायत समिती म्हणजे वैभवडीची पंचायत समिती असेल, देवगडची पंचायत समिती असेल, ही त्यावेळेला आम्ही जिंकली होती. आणि त्यामुळेच घाबरून स्वाभिमान पक्ष असताना सुद्धा नितेश राणेंना स्वतःचा पक्ष डिझॉल्व्ह करून भाजपची मदत घेऊन आमदार व्हावं लागलं. ही मला माझ्या कामाची मिळालेली ग्रामस्थांकडनं आणि माझ्या सिंधुदुर्गवासियांकडनं मला माझ्या कामाची पोचपावती मिळाली, मी त्यात समाधानी आहे. आणि आणखीन त्याच्यात जास्त काम करून पुढच्या वेळेला शिवसेनेचा उमेदवार म्हणून नक्कीच पक्षाकडे मी माझी उमेदवारी मागणार. पक्ष ठरवेल उमेदवारी कोणाला द्यायची, तो त्यांचा सर्वाधिकार उद्धवजींना असेल. परंतु एक कार्यकर्ता म्हणून, एक शिवसैनिक म्हणून पक्षाकडे मी माझी मागणी करेन. आणि उद्या जर त्यांना वाटलं की त्या भागात माझं खरोखरच चांगलं काम आहे तर नक्कीच पक्ष मला उमेदवारी देईल आणि तिथून निवडून येऊन या भागात जी काही स्वप्न आम्ही बघितलेली आहेत सिंधुदुर्गातल्या जनतेसाठी, म्हणजे पर्यटना बाबतीत असतील, व्यवसायाच्या बाबतीत असतील, शेतीच्या बाबतीत असतील, तर ती जास्तीत जास्त पुरी करण्याचा प्रयत्न हा आमचा
राहणार. नक्कीच अतुलजी, आज तुमचा वाढदिवस आणि याच निमित्तानं जी तुमची कामाची स्टाईल असेल, तुमचा राजकीय प्रवास असेल, सामाजिक काम असेल, हे आपण या निमित्ताने पाहिलेलं. त्यामुळे नक्कीच जशी याआधी पोचपावती तुमच्या जनतेने, तुमच्या मतदारांनी तुम्हाला मतपेटीतून दिली, भविष्यात देखील तुमच्या जे मनात आहे तेच इथल्या जनतेच्याही मनात आहे. त्यामुळे नक्कीच भविष्यात तुमचं जे स्वप्न आहे कोकणचा विकासासाठी प्रयत्न करायचं, त्याच्यासाठी विधानसभेत जात कोकणचा आवाज बुलंद करण्याचं जे आपलं स्वप्न आहे ते नक्कीच पूर्ण हो, अशीच या निमित्ताने इच्छा व्यक्त करतो. आणि आपणाला पुनश्च एकदा संपूर्ण कोकणवासियांच्या वतीने वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. सिंधुदुर्ग लाईव्हच्या संपूर्ण टीमचा आणि सिंधुदुर्गातल्या संपूर्ण सर्वच ग्रामस्थांचा आणि सर्व सिंधुदुर्गवासियांचा मी खूप खूप आभारी आहे. जसं प्रेम गेली 10-12 वर्ष तुम्ही माझ्यावर करत आलायत, तसंच प्रेम आणि तसेच तुमचे सर्वांचे आशीर्वाद हे माझ्या पाठीशी असू द्या, एवढीच मी माझ्या आई भैरी भवनेतर्नी प्रार्थना करतो. आणि माझ्याकडनं जास्तीत जास्त या भागातील जनतेची, या भागातील सर्व सिंधुदुर्गवासियांची सेवा होईल, एवढीच माझी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. धन्यवाद अतुलजी, आणि पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नमस्कार.